नमस्कार विद्यार्थी मित्रो माझे नाव असिस्टंट प्रोफेसर सुहेल भेंडोडे बियोग फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी प्रोफेसर संभाजीराव कदम कॉलेज देऊर सातारा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वयं या कोर्समध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे प्रथमतः आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले वरती गेल्यानंतर आपल्याला तिथे स्वयं स्वयं असे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल अशा टाईपचा आपल्याला ॲप दिसून येईल त्या ॲपमध्ये आता बेसिकली इन्स्टॉल करायचा आहे इथे दिसून येईल की मी ते पहिल्यांदाच इन्स्टॉल केलेला आहे तर त्याच्यामुळे ओपन हा असा ऑप्शन आलेला आहे इथे तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो ॲप ओपन होईल हा ॲप महाराष्ट्राकडून इनिशिएट केलेला आहे गवर्मेंट ऑफ इंडिया बेसिकली ह्या कोर्समध्ये बरेचसे असे कोर्सेस आहेत की जे इंडिया गव्हर्नमेंटकडून चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल इथे तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल वेलकम टू सोयम तुम्हाला खाली दोन टॅब दिसतील एक असेल साईन इन किंवा रजिस्टर और सेकंड असणार आहे कंटिन्यू ॲज गेस्ट आपण पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करणार आहोत ज्यांचं साईन इन असेल त्यांनी साईन इनमध्ये क्लिक करू शकता किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल ते ह्या टॅबवर क्लिक करून रजिस्टर करू शकता रजिस्टरवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की अशा पद्धतीने हा क्रोमूर्ती लॉग इन होणार आहे क्रोमूर्ती ऑटोमॅटिकली हा ॲप ओपन होणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला आपली इन्फॉर्मेशन रजिस्टर करायची आहे क्रोमूर्ती ओपन केल्यानंतर आपल्याला अशी विंडो दिसून येईल ज्या ठिकाणी लिहिलं असेल साईन इन वेअर गुगल अकाउंट किंवा नेम और पासवर्ड आता बेसिकली ज्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांच्यासाठी ही विंडो उपयोगी पडणार आहे पण ज्यांनी रजिस्ट्रेशन प्रथमदा किंवा न्यू रजिस्ट्रेशन करताय त्यांनी ऑटोमॅटिकली खाली तुम्हाला साईन अप नाव असा ऑप्शन दिसून येईल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे किंवा जे काही लागणार आहे ते तुम्हाला इथं दिसून येईल आता मी प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दाखवतो की कशा पद्धतीनं काय इन्फॉर्मेशन आपल्याला भरावी लागणार आहे इथं युजरनेम विचारलं जाईल युजरनेम हा आपल्याला सफिशियंट असेल आपण आपलं नाव आडनाव हे टाकू शकता पण दोन्हीही हे बेसिकली स्मॉल लेटर्समध्ये असले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कुठेही तुम्हाला स्पेस द्यायचं नाही कारण जर तुम्ही स्पेस दिला तर ते यूजर नेम इनवॉलिड किंवा बेसिकली रेड कलरमध्ये इंडेक्ट होईल आता मी माझं रजिस्ट्रेशन दाखवतो करून मी माझं इथं नाव टाकलेलं आहे स्पेस दिला तर ऑटोमॅटिकली इथं आपल्याला देईल की युजरनेममध्ये काहीतरी दिलं असेल की ते व्हॅलिड नसणार आहे त्याच्यामुळं स्पेस द्यायचं नाही खाली तुम्हाला विचार जाईल की न्यू पासवर्ड आता जर तुम्हाला हा रजिस्ट्रेशन करायचा असेल तर न्यू पासवर्ड तुम्हाला ॲड करायचा आहे न्यू पासवर्ड टाकण्यासाठी तुम्ही बेसिकली कुठलेही कॅरेक्टर्स यूज करू शकता ते तुम्हाला आठ ते चौसष्ट या या दरम्यान वर्ड्स ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल्स स्मॉल लेटर्स यूज करायचे आहेत स्पेशल कॅरेक्टर यूज करायचे आहेत आणि नंबरिंगसुद्धा यूज केला तरही चालू शकता चा इथे मी ॲड करून दाखवतो आहे जो तुम्ही पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड जर बरोबर असेल किंवा जर आठ ते चौसष्ट अंका या अंकामध्ये किंवा या नंबर्समध्ये जर तो प्रेझेंट असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय दिसून येईल की त्या ठिकाणी जो तुमचा पासवर्ड असणार आहे तिथे कुठेही रेड मेन्शन केले जाणार नाही पण जर त्या ठिकाणी तुम्ही जर कॅरेक्टर्स किंवा जे तुम्ही स्पेस देत आहे किंवा जर तुमचा पासवर्ड हा व्हॅलिड नसेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं वेगळं किंवा रेड कलरमध्ये काहीतरी इंडिकेट होईल आता न्यू पासवर्ड जे टाकणार आहे तेच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी खाली पण तुम्हाला पासवर्ड हा टाकायचा आहे तोही पासवर्ड पासवर्ड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली जर तो पासवर्ड वरचा पासवर्ड आणि खालचा पासवर्ड जर मॅच नाही झाला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला रेड हा इंडिकेट होईल किंवा इथेही तुम्ही बघू शकता की तुम्हाला दिसून येईल की काहीतरी स्पेस पडलेला आहे किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम दिसून येतो आहे इथं मेन्शन केल्यानंतर तुम्हाला खाली विचारलेला आहे ईमेल किंवा तुमचा मेल आय डी विचारला जाईल की ज्याच्यावरती त्याचं ओ टी पी येणार आहे किंवा नोटिफिकेशन यावे इथं तुम्ही तुमचा मेल आय डी टाकायचा आहे मी माझा मेल आय डी टाकून देतो आहे मेल आय डी टाकल्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल की सेंड व्हेरिफिकेशन कोड इथं तुम्ही क्लिक केला की के ऑटोमॅटिकली तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड येणार आहे जो तुमच्या मेल आय डीवर तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या मेल आय डीला जो मेल आलेला आहे तो ओ टी पी मी इथं टाकलेला आहे इथं तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय कोड हा असा करायचा आहे व्हेरीफाय कोड केल्यानंतर तो तुम्हाला विचारेल की मेल आय डी तुमचा चेंज करायचा आहे किंवा किंवा काय तुम्ही आहे त्या पद्धतीने पण पुढे ठेवू शकता किंवा तुम्हाला जो वाटत असेल तो मेल आय डी तुम्ही टाकला तरी चालेल आता इथे खाली विचारलं जाऊ शकते की तुम्हाला रजिस्ट्रेशन जे करायचं आहे ते तुमचं जे दिसणारं नाव आहे ते तुम्हाला कसं टाकायचं आहे आता मी माझं नाव इथं टाकून देतो आहे हे मी माझं नाव इथं टाकलेलं आहे आणि फक्त तुम्हाला इथं क्रिएटवर क्लिक करायचं आहे क्रिएटवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं मस्त येईल की ऑथोरायझेशन कम्प्लीट म्हणजे जे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं होतं ते रजिस्ट्रेशन इथे कंप्लीट झालेलं आहे इथं तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो तुम्हाला ह्या ठिकाणी जो घेऊन जाईल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे असं दिसून येईल आता तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी खाली तुम्हाला इथं दिसण्यात येईल की लर्न एनी टाईम एनीवेअर असं दिलेलं आहे काही ठिकाणी कोर्स कॅटलॉग आणि एका ठिकाणी कोर्स सर्च म्हणून ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही कोर्स सर्चमध्ये जाऊ शकता इथे तुम्हाला जे पाहिजे किंवा तुम्ही ऑटोमॅटिकली पाहू शकता की कोर्स कॅटलॉगमध्ये गेला तर तुम्हाला इथं वरच्या साईडला तीन लाईन दिसून येतात इथे जर तुम्ही गेला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसून येईल की तुमचं जे मेल आय आहे म्हणजे ज्या मेल आय डी टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते मेल आय डी तुम्हाला दिसून येईल होममध्ये गेला तर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसून येईल तुम्ही कोर्स कॅटलॉगमध्ये जाऊ शकता तीन लाईनवर क्लिक करू शकता इथे खाली दिलेलं आहे की कोर्स कॅटलॉग किंवा साईन आऊट साईन आऊट जर तुम्ही केला तर ऑटोमॅटिकली तुम्ही काय करू शकता की जे तुमचं मेल आय डी आहे किंवा मेन पेज आहे त्या ठिकाणी तुम्ही परत जाता परत जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा साइन इन करायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला लॉग इन पेजवर जाईल आता इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला युजरनेम जो तुम्ही युजरनेम टाकला होता तो युजरनेम आणि त्याचबरोबर जो पासवर्ड जो आठ ते चौसष्ट अंकामध्ये आहे तो पासवर्ड तुम्हाला माहीत असावा इथे मी माझा युजरनेम टाकून देतोय नेम हा बेसिकली लक्षात ठेवा हो की आपलं नाव जसं की ज्याच्यामुळे आपल्याला इझिली तो ॲक्सेस करता येईल आणि पासवर्ड पासवर्ड टाकताना जो आपण आठ ते चौसष्ट अंकामध्ये जो काही टाकला असेल मग त्याच्यामध्ये काही लेटर्स असतील काही स्पेशल कॅरेक्टर्स असतील आणि काही नंबर्स असतील तो आपल्याला टाकून द्यायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला साईन इन करायचा आहे साईन इन केल्यानंतर ऑटोमॅटिकली दिसून येईल की जसं लास्ट टाईमला लॉग इन झालं होतं त्या पद्धतीने लॉग इन होऊन जाईल क्लिक हिअर केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण ॲपवरती हो मेन पेजवर जाणार आहे जो कोर्स कोर्सचा डाटा असणार आहे इथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण स्वयं ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो धन्यवाद